वारीचा सोहळा खूप मोठा असतो आणि त्यामुळेच त्यात व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचा भाग असतो. अनेक जण सेवाभावी वृत्तीनं या वारीत सहभागी होतात. यात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा त्यांना नसते. अशांपैकी एक म्हणजे निवृत्त होमगार्ड राजेंद्र अस्तकर. माऊलींचं ज्ञानेश्वर महाराजांचा बंदोबस्त लागला किंवा समाधी संजीवन असून द्या किंवा तुकाराम महाराजांचं बीज असून द्या, त्यावर बंदोबस्त करत गेलेलो आहे. त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनला अनाउन्समेंट करणं, चोर किसे कापो यांच्यापासून सावध राहा, स्त्रियांनी आपापले दागदागिने सांभाळा, लहान मुलांचे हात धरा, आपले मोबाईल पर्स सांभाळा. पायाला जखम झालेली असताना देखील राजेंद्र अस्तकर पालखी तळावर गर्दीचं नियंत्रण करण्याचं काम करत होते. 1991 साली राजेंद्र अस्तकर होमगार्डमध्ये भरती झाले होते. 2016 ते वयाच्या 54 वर्षी निवृत्त झाले. होमगार्ड असताना वारीच्या बंदोबस्तात ते पंढरपूरपर्यंत सहभागी होत. त्याचबरोबर आळंदीतील संजीवन समाधी सोहळा असेल, देहूत तुकाराम महाराजांची बीज असेल, यावेळेस ते नेहमीच बंदोबस्ताला असत. मात्र निवृत्त झाल्यानंतर देखील ते वारीच्या सोहळ्यात सेवा म्हणून सहभागी होत आहेत. माऊली करून घेतात आणि माझी जी ज्या बुद्धीला पटलं मी ते व्यवस्थितपणे चांगलापणे बंदोबस्त पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सुद्धा मी सेवा करत होतो आणि यापुढेही म्हणजे निवृत्त होऊन सुद्धा मी सेवा करत गेलो आहे. राजेंद्र अस्तकर यांच्यात प्रचंड उत्साह आहे. माऊली आपल्याला हा उत्साह देतात अशी त्यांची श्रद्धा आहे. माऊलींविषयी मला आदर आहे आणि वारकऱ्यांची सेवा करणं मला अत्यंत आवडतं. सगळं धनदाटक माझं शरीर होतं त्यांच्या नामस्मरणाने होतं. त्यांच्या माऊलींच्या नामस्मरण रामकृष्ण आहे, माऊलींचाच मंत्र आहे, त्यामुळे मी करतोय. कळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंध आणि खाकी गणवेश, त्यावर होमगार्डचा बॅच मात्र नाही, पण त्याच सेवाभावाने ते वारीत सहभागी होत आहेत. प्रदीप खेंगरेसह हलिमा बी कुरेशी, सकाळ डिजिटल.